आज पुण्यात मेट्रोचा नवीन मार्ग सुरू होतोय. रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोचं आज उद्घाटन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन माध्यमातून हिरवा झेंडा दाखवतील. गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल इथपर्यंत मेट्रो सुरू होती. आजपासून पुढचा टप्पा सुरू होतोय. पुणे पिंपरी चिंचवड मधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राबवला जाणारा रिंग रोड प्रकल्प आता लांबणीवर पडणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर सप्टेंबरमध्ये या प्रकल्पाचं काम सुरू होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागण्याआधी भूमिपूजन होणं अपेक्षित होतं, मात्र भूमिपूजन झालं नाही. जवळपास 90% भूसंपादन पूर्ण झालं. जगभरात फेसबुक इंस्टाग्राम काल जवळपास 1.5 तास डाऊन झालं होतं. रात्री 8:30 सुमाराला ही समस्या सुरू झाली. फेसबुक इंस्टाग्राम या दोन्ही ॲपवर युजर्स आपोआप लॉग आउट होत होते. मोबाईलवर सेशन एक्सपायर्ड SMS आल्यानंतर फेसबुक अकाउंट लॉग आउट होत होतं. जगभरात ही समस्या जाणवली. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. राज्य परीक्षा परिषद तर्फे शिक्षक पात्रता आता TET ऑफलाइन TET परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यास राज्य शासनाने परवानगी दिली. त्यामुळे एप्रिल किंवा मे महिन्यात परीक्षा घेण्याच्या दृष्टीने परीक्षा परिषदेकडून हालचाली सुरू आहेत. नाना पाटेकर नाशिकच्या सुरगाण्यात दाखल झाले. त्यांनी म्हैसखडक इथल्या आदिवासी बांधवांशी संवाद साधला. गावातल्या तलावातील गाळ काढण्याच्या कामाचं लोकार्पण पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. नोकरी व्यवसायानिमित्त गावाबाहेर जाऊन पैसा कमावणाऱ्यांनी गावासाठी कमाईतील वाटा दिला पाहिजे असं आवाहन पाटेकर यांनी केलं. नवी मुंबई परिवहन विभागाच्या तुर्बे आगारात बसला अचानक आग लागली. या 2 बस जळून खाक झाल्यात. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवल्यानं इतर उभ्या असलेल्या बस वाचवण्यात यश आलं. भंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात राजापूर इथल्या जिल्हा परिषद शाळेत फर्निचर न पोहोचता फर्निचर खरेदीची बिलं देण्यात आली. 15व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत राजापूरनं सगळं फर्निचर खरेदी केलं होतं, मात्र 1,28,000 बिलं फक्त आली. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. मर्डर मुबारक सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात पंकज त्रिपाठी, सारा अली खान, करिश्मा कपूर, विजय वर्मा, टिस्का चोप्रा, डिंपल कपाडिया अनेक दिग्गज कलाकारांची भूमिका आहे. हा सिनेमा क्लब यू टू डेथ या पुस्तकावर आधारित आहे. हा एक थ्रिलर सस्पेन्स कॉमेडी सिनेमा असेल. 15 मार्चला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होतोय. अदा शर्माच्या बस्तर सिनेमाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित झालाय. सिनेमात नक्षलवादावर परखडपणे भाष्य करण्यात आलंय. सिनेमात अदा शर्मा IPS अधिकारी नीरजा माधवन यांची भूमिका साकारताना दिसेल. 15 मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होतोय. भारतीय नौदलात सीहॉक हेलिकॉप्टर दाखल होणार आहेत. पाणबुडी विरोधी MS-60R सीहॉकला कोचीच्या INS गरुडवर तैनात केलं जाईल. समुद्रात कितीही खोलवर असलेल्या पाणबुडीला शोधून नष्ट करण्याची क्षमता या सीहॉकमध्ये आहे. भारतीय संरक्षण मंत्रालयानं अमेरिकेसोबत 24 हेलिकॉप्टरचा करार केला. 2025 पर्यंत सर्व हेलिकॉप्टर भारतात दाखल होतील.